नमस्कार. तर ह्या केकचा आपण शॉर्ट व्हिडिओ आधीच अपलोड केलेला आहे आपल्या चॅनेलवर, पण त्याला बऱ्याच कमेंट होते की ताई ह्याचा पूर्ण व्हिडिओसुद्धा अपलोड करा. तर त्याचसाठी हा पूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे. तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. आणि हो, बरेच जण आपले व्हिडिओ बघतात पण चॅनेलला सबस्क्राईब करत नाही, तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब पण करा. तर सुरुवातीला तुम्हाला विचार पडलाच असेल की मी ह्या वाटीत काय घेतलं आहे. तर ह्या वाटीत बघा, मी शुगर सिरप घेतलं आहे आणि त्याच्यात आपला स्ट्रॉबेरी क्रश थोडासा घातला आहे, म्हणजे बेसचा फ्लेवर कसा उठून येण्यासाठी. आता बघा, इथे बऱ्याच जणांच्या कमेंट येतील की ताई एवढा मोठा बेस तुम्ही किती इंचीच्या टीनमध्ये शिजवला आहे. तसं बघायला गेलं तर एवढा मोठा बेस शिजवण्यासाठी माझ्याकडे टीन नाही आहे. तर बघा, हा मी माझ्या घरातल्याच एका टोपामध्ये शिजवलेला आहे. तो मी आपल्या ब्लॉगमध्ये दाखवलेला सुद्धा आहे. तुम्ही अजून जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की पहा. तर बघा, हा आपला संपूर्ण केक आहे ना, तो आहे 4 किलोचा. आणि मग हा खायचा बेस आहे, तो मी शिजवला आहे 2.5 किलोचा. आता खायचा बेस क्रमकोड झाल्यानंतर बघा, मी वरच्या बेसची लेअरिंग करायला घेतली आहे. तर बघा, हा आता 1.5 किलोचा बेस मी शिजवला आहे 6 इंचीच्या टीनमध्ये. आता तुम्ही म्हणा, 6 इंचीच्या टीनमध्ये 1.5 किलोचा बेस शिजला कसा? तर बघा, हा ओरफुल होऊ नये म्हणून मी टीनच्या बाजूने बटर पेपर असे उभे लावले होते, त्यामुळे हा मस्त पैकी उंच असा आपला बेस शिजून निघाला आहे. तेही तुम्हाला मी आपल्या व्लॉगमध्ये दाखवलेला आहे. तर तुम्ही बघू शकत असाल की मी प्रत्येक लेअर क्रश घातल्यानंतर चोकोचिपचा वापर केला आहे. तर हे समजे चोकोचिप्स मी घरातच बनवलेले आहेत. त्याचं कारण असं की नेमकं केक बनवायच्या टायमिंगमध्येच माझ्या घरातले चोकोचिप्स संपले होते. हे चोकोचिप्स बनवण्यासाठी मी डार्क कंपाऊंडचा वापर केलेला आहे आणि हे पटकन तयार होतात. डबल टीयरचे केक असले ना, तर बघा मी क्रमकोड करून आदल्या दिवशीच ठेवते त्यांना, म्हणजे ते रात्रभर चांगले सेट होतात. तर ह्या केकच्या डिझाईनचं म्हणाल तर कस्टमरनेच फोटो पाठवला होता आणि त्यांना सेम तसाच केक बनवून हवा होता. हा केक मी सेम तसाच करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि डिझाईन बघून मला कमेंट करून नक्की सांगा की मला तसाच सेम जमला आहे का नाही. डबल टीयरचा केक म्हटलं ना, तर त्याच्यामध्ये बघा सगळ्यात महत्त्वाचे काम म्हणजे खायच्या बेसवर वरचा बेस उचलून ठेवणे. आणि हा तर बघा वजनाला जास्त असल्यामुळे ना मला तर प्रॉब्लेमच येत होता. तुम्ही बघू शकत असाल की माझा मुलगा सुद्धा यात मला मदत करत आहे. सुरुवातीला जे नवे नवे केक बनवतात ना, त्यांना खूपच टेन्शन असतं की बाबा हा बेस उचलून खाली ठेवायचा कसा. तर तुम्ही जास्त टेन्शन घेऊ नका, मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगते की परफेक्ट कसा बेस आपण ठेवायचा. जो बेस आपण वर ठेवणार आहोत ना, तो स्पॅच्युलाच्या साह्याने आधी बेसवरून सोडवून घ्यायचा आणि खायच्या बेसवर ना मधोमध स्टिकच्या साह्याने खून करून घ्यायची. नंतर शांत डोक्याने हा बेस अलगत उचलून त्याच्यावर व्यवस्थित मधोमध ठेवायचा आणि स्पॅच्युला अलगत असा बाहेर काढायचा. तुम्ही जी माझ्या हातात स्टिक बघताय ना, तिला डॉवेल स्ट्रॉ म्हणतात. असे जेव्हा आपल्याला डबल टीयरचे ऑर्डर असतात ना, तेव्हा ह्या स्ट्रॉचा वापर करायचाच. म्हणजे कसे आहे, आपला वरचा बेस किंवा खायचा बेस असा हालत नाही. अजूनपर्यंत जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तरी प्लीज व्हिडिओला लाईक करा. हा जो केक आहे ना, तो आहे 1 वर्षाच्या मुलीच्या बड्डेसाठी. तिचा बघा हा पहिलाच बड्डे आहे आणि तिच्या वडिलांनी तिचे मला फोटोही पाठवले होते आणि ते मी स्टुडिओमधून प्रिंट मारून आणून शिने असे केक लावले. आणि असा केक बघा मी पहिल्यांदाच बनवला आहे ज्याच्यावर मी फोटोचा वापर केला आहे. त्यामुळे जरा मलाही टेन्शन होतं की मॉइश्चरमुळे फोटो नरम झाले तर, खराब झाले तर. पण तसं काहीच झालं नाही बघा, फोटो अगदी लास्टपर्यंत मस्त केकवर सेट झाले होते आणि कस्टमरला ही केक खूपच आवडला. ह्या केकला बघा मेहनत खूपच करावी लागली, पण मेहनत केल्यासारखा केक ही खूपच छान दिसत होता आणि कस्टमरही खुश झाले, त्यामुळे मलाही बरं वाटलं. लास्टला थोडासा केकला चकाकी येण्यासाठी मी त्याच्यावर सिल्वर ग्लिटरचा वापर केलेला आहे. तर तुम्हाला कसा वाटला केक? व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला जर अजून पण तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.